जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये मान्सूननं राज्यामध्ये सरासरी ओलांडली आहे. सरासरीच्या 19% अधिक पाऊस राज्यामध्ये झाला. राज्यात धरणांमध्ये सुद्धा पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला आहे. राज्यातल्या सगळ्या धरणात मिळून 84% पाणीसाठा आहे. कोकणासह मराठवाड्यात सुद्धा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे 22 जिल्ह्यातील सुमारे 30 ते 35 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गुलाब या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि खान्देशाला बसला. हातातोंडाशी आलेली सगळी पिकं वाहून गेली त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसल्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गुलाब चक्रीवादळाचा फटका पिकांसह ग्रामीण भागातील रस्त्यांना सुद्धा बसलाय. मुसळधार पावसामुळे नांदगावच्या नांदूर निंबा येथील हा रस्ता पाण्याखाली गेला आणि त्यामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटलेला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशाच पद्धतीची स्थिती उद्भवत असते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून रस्त्याची समस्या काही सुटत नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आता तरी लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. लोकल प्रवासात अनेक प्रवासी मास्क शिवाय प्रवास करत असल्याचं आता आढळून आलंय. अशा प्रवाशांविरोधातला कारवाईचा वेग सुद्धा आता मंदावलाय. प्रवासामध्ये मास्क आणि सॅनिटायझर वापरणं अत्यंत आवश्यक आहे, मात्र तरी सुद्धा अनेक जण हनुवटीवर मास्क ठेवून प्रवास करतात आणि रेल्वेकडून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र दिसून येतं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 45 ठिकाणी कोविशिल्ड तर 8 ठिकाणी कोवॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे. दरम्यान शहरामध्ये काल दिवसभरात 111 कोरोना रुग्ण वाढलेत. 78 जणांना डिस्चार्ज मिळाले तर शहरामध्ये सध्या 848 सक्रिय रुग्ण आहेत आणि त्यातले 448 रुग्ण हे गृहविलगीकरणात अर्थात होम क्वारंटाईन आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 29.5 लाख मुंबईकरांना लस देण्यात आली आहे. दर महिन्याला लसीकरणाचा वेग वाढतोय. मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग हा सर्वाधिक आहे. महापालिकेच्या केंद्रांसह खासगी केंद्रांमुळे सुद्धा महापालिकेतील आणि मुंबईतील लसीकरण सध्या वेगवान झाल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये एका महिन्यामध्ये सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पालिकेनं 29 लाखपेक्षा जास्त लोकांना लस दिलेली आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणानुसार मुंबईमध्ये 1,23,11,541 इतक्या लस मात्रा देण्यात आल्या. दिवाळीनंतरच राज्यातील कॉलेजेस सुरू होतील असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. राज्यामध्ये येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत, मात्र कॉलेजेस सुरू करण्याचा मुहूर्त अजूनही ठरलेला नाहीये. कॉलेज सुरू करण्याबाबत गुरुवारी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक घेतली आणि त्यावेळी दिवाळीनंतरच कॉलेजेस सुरू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. आरेतील एकाही झाडाला धक्का न लावता मेट्रोची चाचणी करा असे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. कुलाबा ते सिप्झिया मेट्रो 3 प्रकल्पाच्या डब्यांची चाचणी मरोळ ते मरोशी दरम्यान होणार आहे. राज्य सरकारनं स्थगिती दिलेल्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी होणार आहे. या मार्गासाठी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर 31 रेक मिळणार आहेत. मुंबई दिल्ली रेल्वे प्रवास अवघ्या 13 तासात शक्य होणार आहे. रेल्वे मार्ग आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे राजधानी एक्सप्रेस सारख्या विशेष गाड्या या ताशी 160 किलोमीटर वेगानं तर सर्वसाधारण गाड्या सुद्धा ताशी 100 किलोमीटर वेगानं सहज धावू शकणार आहेत. नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ 15 मिनिटात शक्य होणार आहे. MMRDA 12.30 किलोमीटर लांबीचा ऐरोली ते काटाई नाका हा उन्नत प्रवास मार्ग बांधतोय, त्यामुळे ऐरोली ते डोंबिवली दरम्यान अंतर थेट 10 किलोमीटरनं कमी होणार आहे आणि हे काम 3 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम हे मार्च 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. नव्या बसगाड्यांमध्ये आग प्रतिबंधक साधनं बंधनकारक करण्यात आली आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयानं अधिसूचना काढली आहे. आग लागताच भोंगा वाजणारी यंत्रणा बसवण्याची सूचना करण्यात आली आहे. आग विझवणारी पाणी किंवा रासायनिक प्रक्रिया ही यंत्रणा बसवण्याची सूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाची 15वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये 26 विषयांवर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले आणि आगामी कामांचा आढावा सुद्धा या बैठकीदरम्यान घेण्यात आला. लोअर परेल ब्रिजवर कारनं अचानक यू टर्न घेतल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. लोअर परेल इथल्या फिनिक्स मॉलच्या समोरील ब्रिजवर दादरकडून रखांगी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एका कारनं अचानक यू टर्न घेतला आणि त्यावेळी रखांगी चौकाकडून दादरकडे जाणारे दोघे जण बाईकवर होते ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेशव्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागानं पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये सामाजिक सुरक्षा विभागानं 3 महिलांची सुटका केली आहे. वाकडच्या एका स्पा सेंटरमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. नाशिकच्या कळवणमधील गणेशनगर भागामध्ये घरासमोर पायी फिरत असताना दोन चोरट्यांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील चेन हिसकवल्याचा प्रकार घडलाय. चोर विना नंबर प्लेट मोटरसायकलवरून आलेले होते आणि घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. शिरूर शहरातील हुडको वसाहतीतील बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आणि आदित्य चोपडा असं त्याचं नाव असून 2 दिवसांपूर्वी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुंबई मृतदेह हा विहिरीमध्ये फेकून देण्यात आला आणि याच विरोधात शिरूर शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. पुण्यामध्ये दरोडा टाकून व्यावसायिकाला मारहाण करत 10 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. पप्पू काळे आणि त्याचा साथीदार शाहिद सय्यद अशी आरोपींची नावं आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सीबीआयनं राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे. साक्षीदार म्हणून दोघांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र कुंटे आणि पांडे जबाब नोंदवण्यासाठी सीबीआय कार्यालयात हजर राहणार नाहीयेत. जबाब नोंदवायचा असेल तर सीबीआयनं आपल्या कार्यालयात यावं असं या दोन्ही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेमध्ये राज्यात सप्टेंबरमध्ये घरविक्रीत मोठी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये राज्यामध्ये 96,740 घरांची विक्री झाली आहे. यातून सरकारला 1,623 कोटींचा महसूल मिळालाय. मुंबईमध्ये मात्र घरविक्री काहीशी वाढलेली आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत 7,716 घरं विकली गेली आहेत. मुंबई आणि उपनगरासाठी असलेल्या सीआरझेड आराखड्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात सीआरझेड हद्द 50 मीटरवरच लागू होणार आहे. त्यामुळे असंख्य जुन्या इमारती कोकण किनारपट्टीवरील जुनी घरं काही प्रकल्पांच्या मार्गातला अडथळा दूर होणार आहे आणि याआधी भरती रेषेपासून 500 मीटरपर्यंत कुठल्याही बांधकामाला परवानगी नव्हती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24